नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण मालवणी पद्धतीने वालाची उसळ बनवणार आहोत। उसळ बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी वाल भिजत घालून छान मोड काढून घेतले, त्यानंतर थोडंसं कोमट पाणी घालून सोलून घेतले आहेत। 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 उभा चिरलेला कांदा घेतला आहे। मालवणी गरम मसाला, 3 ते 4 कोकम सोलं, खोबरं, मीठ, हळद, तेल आणि बारीक चिरलेला लसूण। प्रथम तेलावर कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण करून घेतलं। फोडणीसाठी मोहरी आणि लसूण घातल्यानंतर चिरलेला कांदा परतून त्यावर सोललेले वाल घालून घेतले। आता यामध्ये हळद, गरम मसाला आणि मीठ घालूया। थोडं पाणी घालून आपण ही उसळ शिजवून घेऊ। पाच मिनिटांनी एकदा ही उसळ ढवळून घेतली आहे। यामध्ये कोकम घातलंय। उसळ आता शिजत आली आहे तर मालवणी वाटण घालून ढवळून घेऊया। वालाची उसळ मस्त अशी शिजली आहे तर आता यामध्ये चवीपुरता गूळ आणि कोथिंबीर घालूया। आपली मालवणी पद्धतीची वालाची उसळ आता तयार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।